कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमची नवीन सोसायटी म्हणजे थोडासा व्ह्यू त्याचा, आणखी समोरच जे काही नवीन मार्केट आहे ते मी माझ्या सासूबाईंना दाखवायला घेऊन गेले होते, ते आणि सासूबाईंच्या हातची पारंपरिक पद्धतीची आंबाड्याची गोळा भाजी दाखवणार आहे. तर हा एक छोटासा व्लॉग आहे, इतर व्हिडिओंपेक्षा हा थोडासा वेगळा आहे. सोसायटीमध्ये स्पोडियम गार्डनच्या खाली म्हणजे स्पोडियममध्ये इकडे असा हा लहान मुलांचा क्लास असतो. बाहेर पडल्यानंतर गेटच्या समोरच असे हे मार्केट आहे. तर माझ्या सासूबाई जेव्हापासून इकडे आल्या होत्या तेव्हापासून त्यांना हे मार्केट फिरवायचं आम्हाला झालंच नव्हतं. तर अगदी सोसायटीच्या गेटच्या बाहेरच लगेच हे मार्केट सुरू होतं. तर म्हटलं आपण वॉकेबल आहे, आपण चालत हे मार्केट फिरूया. आणि आम्ही त्यांना घेऊन या मार्केटमध्ये आलो होतो. थोडीशी विंडो शॉपिंगसुद्धा करायची होती. तर आम्हाला मध्येच हे असं शॉप एक लोखंडाची कढई हवी छोटी. आम्ही या एरियामध्ये 3 वर्षांपूर्वी फ्लॅट बुक केला होता. त्यावेळी हे मार्केट इतकं काही डेव्हलप नव्हतं, पण आता आम्ही जेव्हा राहायला आलो तेव्हा मात्र हे मार्केट फुल असं छानसं डेव्हलप झालं आहे. इकडे बघू शकता तुम्ही की दिवाळी जवळ आली आहे तर आकाश कंदिलांनी कसे शॉप्स सजले आहेत. हे शॉप दाखवण्याचं रिझन म्हणजे माझ्या मुलाला पिझ्झा खायचा होता आणि हे नवीनच या शॉपला असं नाव दिलं गेलं आहे मॅडी मेड पिझ्झा. ॲक्च्युली हे होतं इझलेट्स पिझ्झा, तर याचं नाव आता त्यांनी चेंज केलं आहे आणि ते मॅडीमेड झालं आहे. त्यांचा पिझ्झा मात्र एकदम टेस्टी असतो. इकडे आमची काही किरकोळ शॉपिंग सुरू आहे. मम्मी त्यांना वॉकसाठी शूज बघत होत्या, तर मीही काही शूज ट्राय करून बघितले. तर तुम्ही इकडे बघू शकता की हा एरिया किती छान असा डेव्हलप झाला आहे. सर्व प्रकारचे शॉप्स इकडे अवेलेबल आहेत. अगदी सोसायटी गेटमधून बाहेर पडलं की हे लगेच मार्केट येतं. आता हा एवढा आपल्या आंबाड्याच्या भाजीसाठी पुरेसा आहे ना? बस एवढा. चला तर मग आज आम्ही बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीची आंबाड्याची भाजी. एवढी ज्वारी घेतलेली आहे, त्याचा आपण आता मिक्सरला बारीक कणी 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 करायची आणि ते पुरचुंडी भाजून शिजवायची. ओके, भाजी धुवून घ्यायची स्वच्छ झाली. शेंगदाणा घालतो, आता ही कणी सगळ्या भाजीत मिक्स होऊन शिजताना म्हणून आपण ह्याची पुरचुंडी बांधायची. स्वच्छ कॉटनचा रुमाल घेतलाय, त्यामध्ये कणी घे कणी ह्यात घालायची. पाणी बस. आता आपण गॅस चालू केला, पुरावा ठेवलाय. म्हणजे आपण 4 ते 5 शिट्ट्या करायच्या म्हणजे शेंगदाणा आपली शिजण्यासाठी. ओके, आणि लसणाची पेस्ट टाकायची. ओके, कुकर थंड झालाय भाजी. मी थोडे थोडे असे पिळून पिळून शिजलेली भाजी आपण ही अशी चांगली शिजवून पिळून घेतलेली आहे. आता हे शेंगदाणे पण त्यात शिजवलेलं आहे. हे जरा त्याच शेंगदाण्यास कूट पण घालतोय आपण. मिरची आणि लसणाची पेस्ट ही केलेली आहे आणि ह्यात आपण ते ज्वारीची कणी शिजवलेली आहे आणि ह्यात चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. आता हे आपण सगळं एकत्र मिक्स करायचं.
तेल घालणार की विदाउट तेलाची असते ही? तेल घातलं तर चालते, नाही घातलं तर चालते. हे असं छान मिक्स होत. तर अशी ही तयार झाली आहे अंबाड्याची पारंपरिक पद्धतीची गोळा भाजी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.